ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की तन्वीला खूप तिखट लागल्यामुळे तन्वीच्या तोंडाची खूप आग होते आणि तन्वी उड्या मारतच पाणी पाणी असे करू लागते तेव्हा घाबरतच सर्वजण हे पाणी आणा पाणी आणा असे म्हणत तन्वीला पाणी देतात तर पाणी घटाघटा पिऊन तन्वीही ओरडू लागते तर बोट करत रागाने पूर्णात जी म्हणते की मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सर्वांना तेच सांगितलं होतं की तन्वीच्या बाबतीत कुठलीही चूक होता कामा नाही बघा या तन्वीची अवस्था काय झाली ती आजी म्हणते की तन्वीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या म्हणते की आजी सायली असं मुद्दाम कशाला करेल कल्पना म्हणते की तिच्या हातून चुकीने घडला असेल तर पूर्णाजी म्हणते की चुकीने अगं तन्वीची भाजी मी चाखून बघितली त्यामध्ये तीन चार चमचे जास्त तिकट होतं असं आता पूर्णाजी कल्पनाला बोलते तेव्हा हे मुद्दाम आणि चुकीचं कसं होऊ शकतंस प्रताप म्हणतो की कल्पना या पोरीला तू कायम पाठीशी घालू नकोस आता या सायलीला घरात सवय झाली पाहुणे आली की ह्या मुलीच्या अंगात संचारतय प्रताप म्हणतो की पाठीमागे आपल्याकडे मैपत आणि साक्षी आले होते त्यावेळेस सुद्धा सायलीनं असंच के केलंय आणि या सायलीच्या अंगात नीच पाना भरलाय सायलीला पाठीशी घालत कल्पना म्हणते की सायली सकाळपासून किचन मध्ये काम करते जेव्हा तिनं असं काहीच केलं नसेल तर तन्वी म्हणते की सायलीची ही जुनी ट्रिक आहे रडतच तन्वी म्हणते की आपली दोन घरं एकत्र येऊ राहिले हे आता या सायलीला बघवत नाहीये तेव्हा अर्जुन म्हणतो की सायलीचा जरी तुझ्यावर राग असेल ना तेव्हा तरी सुद्धा ती एवढी वाईट नाही वागणार तेव्हा सायली म्हणते की अहो कसला राग आणि कोणतं वाईट तन्वी म्हणते की मागच्या वेळी मी आले होते ना तेव्हा या सायलीने मला रूममध्ये नेले आणि मारले सुद्धा होते माझी ओढणी सुद्धा या सायलीनेच फाडली होती तन्वी म्हणते की आठवत आहे ना पूर्णाई तुला तर पूर्णाई मान हलवते तेव्हा सायली म्हणते की मी तुम्हाला हे कसं पटवून देऊ की मी काहीच केलेलं नाहीये हा जोडून सायली म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा पूर्ण आजी अस्मिता म्हणते की अगं तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा लगेचच अस्मिता म्हणते की तू तिकीट घातलं नाही ना सायली मग तू ते सिद्ध करून दाखवू तेव्हा अस्विन म्हणतो की एखादी गोष्ट केली तर ते सिद्ध कसं करून दाखवता येईल पण मी जर ती गोष्ट केलीच नसली तर ते कसं सिद्ध करून दाखवणार का काय बोलतेस अस्मिता तू असे म्हणत आता अश्विन सुद्धा अस्मितावर भडकतो विमन म्हणते की सायलीता या अगदी खरं बोलतात आपण त्यावर विश्वासच ठेवायला पाहिजे तेव्हा रागावून पूर्णाजी म्हणते की माझं तुझ्याबद्दल पूर्वी जे मत होतं ना तेच अगदी माझं बरोबर होत पूर्णाजी म्हणते की तू माझं घर आणि माणसं सर्व काही तोडायला आली आहेस सायली पूर्णाजी म्हणते की तुला मी नाच सोन म्हणून स्वीकारलं नव्हतं तेव्हा तू अगदी गरीब गाईसारखी वागत होतीस पण मी तुझ्यावर थोडं प्रेम काय दाखवलं लगेच तू उड्या मारायला लागली पूर्णाजी म्हणते की तरी सुद्धा मी तुला एक एक संधी देत आली तरी तू सडलेल्या भाज्या घरात घेऊन आलीस पण आता या गोष्टीला मी तुला माफ करू शकणार नाही पूर्णाजी म्हणते की मी स्वतःवरच्या वेदना सहन करील पण माझ्या तन्वीच्या डोळ्यात मी पाणी येऊ देणार नाही याला मी कधीच तुला माफ करणार नाही आणि तू एकावर एक वार करत आलीये तू लग्न करून या घरात आलीस ना तेव्हाच माझ्यापासून तू रविराजला दुरावले ती सल अजूनही माझ्या डोक्यात आहे सायली असे आता पूर्णाजी सायलीला बोलत असते तरी सुद्धा या सायलीला या घरात सुनेचा मान मिळत होता पण ही एक गोष्ट विसरली हा गुन्हा नाही तर पाप आहे ते ऐकता सायली ही तोंडाला पदर लावून रडू लागते तर अर्जुन हळूच म्हणतो की तू काय सिद्ध करणार आहे आणि कोणती शिक्षा देणार आहे पूर्णाई तर पूर्णाजी म्हणते की ही या घरची सून होण्याच्या लायकीचीच नाही पूर्णाजी म्हणते की ही सुभेदाराची सून नाही तर सुभेदाराच्या नावाला लागलेला कलंक आहे ते ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो पूर्णाजी म्हणते की यापुढे या घरात या माझ्या नाच सुनेचा मान या मुलीला कधीच मिळणार नाही ते ऐकून अर्जुनला खूप हायसे वाटते तर इकडे तन्वी सुद्धा हसू लागते पण सायलीला मात्र खूप वाईट वाटलेली असते तर रागाने पूर्णाजी तिथून निघून जाते तेव्हा तन्वी ही समोर येत म्हणते की तू किती आतल्या गाठीची आहे ना हे आश्रमात तर सगळ्यांना माहीतच होतं पण आता इथेही सर्वांना कळालंय आणि तन्वी सायलीला एक गोष्ट लक्षात ठेवायला सांगते तन्वी म्हणते की तू किती जरी प्रयत्न केले ना तरी तू माझ्या पूर्ण आजीपासून मला कधीच तोडू शकत नाही असे म्हणत तन्वीत येथून निघून जाते तर तन्वीत सुद्धा सायलीला खूप बोलून गेली हे कळताच आता अर्जुनच्या काळजाचं पाणी होतं आणि अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही या घरची सून म्हणून पूर्णाजीने ॲक्सेप्ट केलं नाही हेच आपल्या फ्युचर साठी चांगलं राहील मला वाईट वाटलं पण सॉरी मी काहीच करू शकत नाही तर आता सायली इकडे मुळू मुळू आणि ढसा ढासा रडू लागते तेव्हा कल्पना सायलीची घालते इकडे रागाने पूर्णाजी तिच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की ही खरंच खूप गुणाची मुलगी आहे आणि खरंच या घराला शोभते असा माझा मोठा गैरसमज झाला होता तेवढ्या तासमिता तिथे येत म्हणते की पूर्णाजी आणि तिच्या माझ्या मारली होती अस्मिता म्हणते की तन्वीच्या जेवणामध्ये तिखट जेवणात ही घालायला कमी करणार नाही ऐकून पाठीमागून मागून धावतच कल्पना तिथे येते आणि अस्मिताला म्हणते की तोंडाला बड़ कुलूप लाव अस्मिता काहीही बडबडू नकोस रागाने कल्पना अस्मिताला बाहेर होण्यासाठी सांगते तेव्हा रागानेच अस्मिता बाहेर निघून जाते तर कल्पना पूर्ण आजीला समजावू लागते तर आजी कल्पनाला म्हणते की तू त्या जर त्या मुलीची लगबग करायला आली असेल ना तर आत्ताच्या आत्ता तू इथून गेली तरी चालेल पूर्णाथी म्हणते की ज्यावेळेस ती रविराजांना घेऊन आली ना त्यावेळेस मला वाटलं की ही पोरगी आपल्या दोन्ही घराला जोडायला आली आणि तिच्या चुका होत असतानाही मी त्या पदरात घेतल्या पूर्णाजी म्हणते एक वेळेस मी चुका माफ करू शकते पण पन दृष्टपणा नाही कल्पना तर कल्पना म्हणते की सायली दृष्ट नाहीये तर पूर्णादजी म्हणते ती नुसती दृष्टच नाही तर आतल्या गाठीची सुद्धा आहे तिच्या चेहऱ्यावरती एक आणि मनात एक असतं आणि असे माणसं खूप धोकादायक असते बरं का कल्पना तेव्हा आपण सगळ्यांनी तिच्यापासून दूर राहायला हवं असं आता पूर्णाजी कल्पनाला बोलते आणि आता या सायलीला मी दूर ठेवून तेच करणार असल्याचे पूर्णाजी कल्पनाला सांगते इकडे तन्वी ही तिच्या घरी येते तेव्हा समोरच दरवाजात नागराज उभा असतो तन्वीला बघून नागराज म्हणतो की झाली का तुमचे रोमॅन्टिक लंच तन्वी म्हणते की अहो तुम्ही तिथे असायला हवं होतं तेव्हाच तुम्हाला कळलं असतं की अर्जुन आता किती बदललाय ते नागराज म्हणतो किती गाडी पुढं सरकली मग तन्वी म्हणते की आमच्या गाडीने आता सुपरफास्ट वेग पकडलाय आणि अर्जुन एकदमच माझ्या शेजारी बसला होता नागराज म्हणतो की म्हणजे कन्फर्म अर्जुन तुझ्या आत अडकलाय तर म्हणते की आता तुम्ही बघाच मी त्या सायलीचा पत्ता कसा कट करते ते तर मानेला हात लावत तन्वी म्हणते की बरं मी एक काम करते आता वर जाऊन झोपते काय आहे ना त्याचं मला एवढं आग्रह करू करू खायला घातलं ना की विचारता सोय नाही नागराज म्हणतो की मग आज रात्री काहीच खाऊ नको अर्जुनच्या आठवणी तसंच झोपून जा इकडे सायली रडतच तिच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की मला कळतच नाही असं कसं झालं तर अर्जुनला सुद्धा वाईट वाटत असतं तर अर्जुन इकडे सायलीला पाणी देतो तेव्हा सायली म्हणते की प्रियाला काही कमी पडू नये नाही तर पूर्ण आजीला राग येईल हे मला माहीत होतं म्हणून मी डोळ्यात तेल घालून सर्व काही व्यवस्थित बनवलं होतं अर्जुन म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं यातूनही काहीतरी चांगलंच सिद्ध होईल तेव्हा सायली म्हणते की पूर्ण आजी माझ्यासोबत एकदम चांगल्या वागत होत्या आता याहूनही चांगलं काय होणार आहेत कारण त्या खूप रागवल्यात माझ्यावर अर्जुन म्हणतो की म्हणजे आता पूर्णाजी तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाही आणि सर्वांसमोर आपलं दुसरं लग्नही होणार नाही मिस सायली आणि जेव्हा एका वर्षानंतर आपली डिवोर्स होण्याची वेळ येईल ना तेव्हा पूर्णाजी आपल्याला हसतच परमिशन देईल आणि मग मी माझ्या फॅमिलीसोबत हॅप्पी असेन है तर तुम्ही तुमच्या आश्रमात तुमच्या फॅमिलीसोबत तर पूर् सायली म्हणते की पण पूर्णाजी माझ्यामुळे दुखावल्या गेल्यात त्याचं काय अर्जुन म्हणतो की मिस सायली आता तुम्ही पुन्हा पुन्हा तेच विषय का काढणार तर कधी कधी होती चूक माणसाकडून अर्जुन म्हणतो की आता त्या मसाल्याच्या डाब्यात गरम मसाल्याची वाटी आणि तिखट शेजारी शेजारीच आहे तेव्हा तुम्हाला कसं कळेल की दोन्ही वेगवेगळे टाकले तुम्ही ते तेव्हा सायली विचार करते की मसाल्याच्या डाब्यात कुठली वाटी कुठे आहे हे अर्जुन सरांना कसं माहिती तर इकडे अर्जुन विचार करतो की मी मसाल्याच्या डाब्याविषयी कशाला बोललो तेच काही कळत नाही तर सायली अर्जुनला म्हणते की सर तुम्हाला कसं माहिती तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे यार मी विसरूनच गेलो मला एका क्लायंटशी बोलायचं होतं तर अर्जुन हा चैतन्यशी फोनवर बोलत बाहेर निघून जातो त्यानंतर अर्जुन रात्री पुन्हा बेडरूममध्ये येत त्याच्या हाताला तिखट लागले असल्यामुळे खोबरेल तेल लावू लागतो तेवढ्या सायली तिथे येत म्हणते की अर्जुन सर तुम्ही अजून काय काय लपवणार आहात तर अर्जुन म्हणतो कुठे काय मला थोडीशी मसाज करायची होती डोक्याची तर सायली म्हणते की अगोदर तुम्ही आपला खरेपणा लपवलात त्यानंतर तुम्ही तन्वीला घरी जेवणासाठी आणलं आणि तन्वीच्या डिशमध्ये तुम्हीच तिखट घाल गा, घातलं ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो तर सायलीने आता अर्जुनचे काळे कपड सर्व समोर आणलेले असते तर आता सायलीने अर्जुनचे भयानक सत्य समोर आणले आहे तेव्हा आता सायली पूर्णाजी समोर स्वतःला कशी निर्दोष सिद्ध करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा